समर कॅम्प। आज जेव्हा शाळेतून गट्टू चिंकी घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता। आईने सुद्धा त्यांचे चमकणारे चेहरे पाहिले आणि त्यांना विचारलं, अरे गट्टू चिंकी, आज तुम्ही दोघं तर खूपच खुश दिसताय। गट्टू आणि चिंकीने आपले स्कूल बॅग स्टडी टेबल वरती ठेवले आणि खूप एक्साइटमेंटने आपल्या आनंदाचं कारण ते आईला सांगू लागले। आई, आज शाळेमध्ये आमच्या क्लास टीचरने सांगितलं की ह्या शुक्रवारी आम्हाला समर कॅम्पला नेणार आहे। आणि हा समर कॅम्प लोणावळ्याला होणार आहे। अरे वा, समर कॅम्प, त्यात तर खूप मजा येते आणि अनेक नवीन ऍक्टिव्हिटीज सुद्धा असतात। पण तुम्ही किती दिवसांसाठी लोणावळ्याला जाणार आहे? समर कॅम्प 3 दिवसांचा आहे आई, शुक्रवार ते रविवार। आणि शाळेनेच बसेसची व्यवस्था केली आहे आम्हाला लोणावळ्याला न्यायला आणि आणायला। मी तर आजपर्यंत फक्त शाळेची सहल बघितली आहे, समर कॅम्पला जायची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे। शालेय दिवसात समर कॅम्पला जाणं म्हणजे आपल्या वाढीसाठी आणि शिक्षणासाठी महत्वाचं असतं। तुम्ही दोघे खूप एन्जॉय कराल। रात्री डिनरच्या वेळी गट्टू आणि चिंकीने बाबांनाही समर कॅम्प विषयी सांगितलं आणि बाबांनी सुद्धा अतिशय जोशामध्ये समर कॅम्प अटेंड करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं। शुक्रवारी अतिशय एक्साइटेड होऊन सगळी मुलं शाळेमध्ये पोहोचली। तिथे अगोदरच स्पेशल बसेस लागल्या होत्या ज्यातून लोणावळ्याला जायचं होतं। सगळ्या मुलांनी आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा सगळ्या बॅग्स वरती ठेवल्या आणि लोणावळ्याकडे निघाले। काही तासातच बस जोरात हायवेवरती धावू लागली आणि आत मुलांनी अंताक्षरी खेळायला सुरू केलं। सगळ्या मुलांनी टीम बनवली आणि मुलींची दुसरी टीम। दोन्हीकडे काही छान सिंगर्स होते आणि अंताक्षरीमध्ये सगळ्यांना खूप मजा येत होती। पाहता पाहता बस डोंगरी भागामध्ये आली आणि दूरवर बसमधून उंच उंच डोंगर आणि खाली दर्या दिसत होत्या। अरे वा, किती मस्त दृश्य आहे! एवढे मोठे मोठे पर्वत आणि दुसरीकडे एवढ्या मोठ्या दर्या, मला तर बघताच चक्कर आल्यासारखं वाटत। तू जास्त वेळ बाहेर नको बघू चिंकी, जेव्हा तिथे दरी असेल। डोंगरांमधल्या रस्त्यांमधून होत होत बस लोणावळ्याच्या दिशेने चालत राहते आणि आता सगळी मुलं अंताक्षरी सोडून बाहेरच्या दृश्याचा आनंद घेऊ लागतात। थोड्याच वेळात लोणावळ्याचा तो रिसॉर्ट येतो जिथे समर कॅम्प नियोजित केला होता। सगळी मुलं बस मधून उतरतात आणि एका मोठ्या होर्डिंग जवळ जाऊन थांबतात। त्या होर्डिंगवर लिहिलं होतं, वेलकम टू द समर कॅम्प। स्पोर्ट्स टीचर मिश्रा सरांवरती या सगळ्यांची जबाबदारी होती। त्यांनी मुलांना म्हटलं, मुलांनो, याच रिसॉर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचा समर कॅम्प आहे आणि आपल्या या पूर्ण कॅम्पचे चीफ इन्स्ट्रक्टर असतील मिस्टर रवींद्र साठे। मोठ्या मिशा आणि रुबाबदार पर्सनॅलिटीचे मिस्टर साठे मिश्रा सरांच्या हातात हात मिळवतात। हॅलो मुलांनो, वेलकम टू द समर कॅम्प। या समर कॅम्प मध्ये आम्ही तुमच्यासाठी अशा काही ऍक्टिव्हिटीज बनवल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला खूप मजाही येईल आणि त्यातून काहीतरी शिकायलाही मिळेल। साठे सरांनी स्वतः मिलिटरी ट्रेनिंग घेतली होती आणि त्यांच्या फिटनेसचा आणि ट्रेनिंगची पद्धत अगदी अनोखी होती। सर्वात प्रथम ते मुलांना रोप क्लाइम्बिंगला घेऊन जातात। रिसॉर्टच्या पाठीमागच्या बाजूला एक मोठी टेकडी होती। मुलांनो, आपल्याला याच टेकडीवर चढायचंय। रस्त्यामध्ये बरेचसे काही खड्डे आणि वर आलेले दगड आहेत, ज्यांवर पाय ठेवून वरती चढायला आपल्याला मदत होईल। आणि हेल्मेट आणि दोरी कशासाठी आहे? हे हेल्मेट आणि दोरी आपल्या सुरक्षेसाठी आहे। जर मध्येच कोणाचा पाय घसरला तर दोरी बांधली असल्यामुळे तो खाली पडणार नाही। समजलं। आता सगळे जण नीट लक्ष द्या, मी कसा वरती जातो ते। साठे सरांनी अतिशय कुशलतेने दगडांवरती पाय ठेवून आणि बॅलन्स बनवत स्वतःला अतिशय वर खेचलं आणि पाहता पाहता ते टेकडीवरती चढले देखील। आता आळीपाळीने सगळ्या मुलांनी सेफ्टी गिअर आणि हेल्मेट घालून रॉक क्लाइम्बिंग केलं। रॉक क्लाइम्बिंग नंतर कमांडो नेट क्लाइम्बिंग साठी गेले। तिथे सुद्धा साठे सरांनी बेसिक टेक्निक शिकवल्या आणि एक एक करून सगळ्या मुलांनी कमांडो नेट क्लाइम्बिंगची मजा घेतली। अरे, या नेट क्लाइम्बिंग मुळे तर मला स्पायडरमॅन झाल्यासारखं वाटतंय। हो, ही ऍक्टिव्हिटी तर खूपच जास्त मजेशीर आहे। रॉक क्लाइम्बिंग आणि कमांडो नेट क्लाइम्बिंग नंतर सगळी मुलं थकली होती। सगळ्यांनी रिसॉर्ट मध्ये जाऊन आपापल्या रूम मध्ये जाऊन 2-3 तास आराम केला आणि खाली डिनर साठी डायनिंग हॉलला आले। डिनर नंतर मिस प्रेरणाने म्युझिक वर्कशॉप कंडक्ट केला।
ऑडिटोरियम मध्ये मुलांना त्यांनी बेसिक म्युझिक नॉलेज दिलं. आता तुम्हाला आम्ही संगीताच्या नोट्स आणि पीच विषयी सांगणार आहोत. चिंकी आणि तिच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना या वर्कशॉप मध्ये खूप मजा येत होती, कारण म्युझिक ही त्यांची हॉबी होती. वर्कशॉप नंतर मिस प्रेरणा सगळ्यांना घेऊन बाहेर गार्डन मध्ये आली, जिथे कॅम्प फायर लावलेला होता. सगळे स्टुडंट्स आणि टीचर त्या कॅम्प फायरच्या आजूबाजूला बसले. थंडीमध्ये असं आगीच्या आजूबाजूला बसणं किती छान वाटतं ना. मी तर मूवी मध्येच असा कॅम्प फायर बघितला होता. आज अनुभव घेताना खूप मजा येते. मग मिस प्रेरणाने म्युझिक वर्कशॉपच्या ऍक्टिव्हिटीजच्या आधारावर 5 विद्यार्थ्यांना निवडलं एका म्युझिक कॉम्पिटिशन करता, जिथे त्यांना अवघड पीच आणि नोट्स गाऊन दाखवायचे होते. त्या 5 विद्यार्थ्यात चिंकी ही होती. ऑल द बेस्ट चिंकी, मला माहिती आहे तू खूप चांगलं परफॉर्म करशील. चिंकीने पूर्ण लक्ष देऊन आपलं गाणं म्हटलं आणि तिच्या टॅलेंटवरती मिस प्रेरणा खूप इम्प्रेस झाली. कॉम्पिटिशनच्या शेवटी चिंकीला बेस्ट सिंगर म्हणून डिक्लेअर केलं आणि तिला एक मेडलही मिळालं. सगळ्यांनी चिंकी करता टाळ्या वाजवल्या. समर कॅम्पच्या दुसऱ्या दिवशीही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, ज्या मुलांनी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केल्या होत्या. सर्वात प्रथम सकाळी सकाळी साठे सर सगळ्या मुलांना एका लेक कडे घेऊन जातात. या डोंगरांमध्ये हे पाणी अतिशय सुंदर वाटत होतं आणि तलावाबाहेर बऱ्याचशा कायक ठेवलेल्या होत्या. मुलांनो, सगळेजण सेफ्टी जॅकेट्स घालून घ्या आणि कायक चालवायच्या या टेक्निकला नीट समजून घ्या. साठे सरांनी स्वतः डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं की कायकची पेडलिंग कशी केली जाते, ज्यामुळे कायक पुढे मागे उजवीकडे किंवा डावीकडे जातो. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी कायक घेऊन लेक मध्ये गेले. गट्टू आणि चिंकीला सुरुवातीला थोडी भीती वाटली. जसा दोघांना कॉन्फिडन्स आला त्यावेळेला मात्र दोघांनी त्याचा खूप आनंद घेतला. लेक वरून सगळेजण पुन्हा सगळे रिसॉर्टला आले तेव्हा मिश्रा सरांनी एक नवीन अनाउन्समेंट केली. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला कायाकिंग मध्ये खूप जास्त मजा आली असेल. हो सर. व्हेरी गुड. आता तुमच्यासाठी मी 3 वेगवेगळे वर्कशॉप बनवले आहेत, ऍक्टिंग, क्ले मॉडेलिंग आणि कुकिंग. ज्याला ज्या फील्ड मध्ये इंटरेस्ट असेल त्याने ते वर्कशॉप अटेंड करावं. प्रत्येक वर्कशॉप मध्ये आम्ही तुमच्यासाठी स्पेशलिस्टला बोलवलेले आहे. गट्टूला सुरुवातीपासूनच ऍक्टिंगची आवड होती आणि त्याने ऍक्टिंग वर्कशॉप सिलेक्ट केली. वर्कशॉपचे इन्स्ट्रक्टर मिस्टर पुनीत सहानी होते, ज्यांनी मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये खूप सारे प्लेस केले होते. त्यांच्याकडून गट्टूने ऍक्टिंग आणि डायलॉग डिलिव्हरीचे तंत्र शिकले. तर चिंकीला तिकडे क्ले मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट होता. तिने वर्कशॉपमधल्या टिप्समधून खूपच छान छान असे छान टॉईज बनवले. पाहता पाहता 2 दिवस निघून गेले आणि आज समर कॅम्पचा शेवटचा दिवस होता. डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्टसाठी सगळी मुलं जशी आली तेव्हा गट्टू आणि चिंकीसाठी तिथे एक मोठं सरप्राईज होतं. समोर आई आणि बाबा उभे होते. अरे आई बाबा, तुम्ही इथे? आज रविवारची सुट्टी होती म्हणून आम्ही विचार केला की आम्हीही लोणावळ्याला येऊ. जेव्हा तुमचा समर कॅम्प संपेल तेव्हा पूर्ण कुटुंब कार मध्ये लॉंग ड्राईव्हचा आनंद घेत परत घरी जाईल. ही तर खूप मस्त आयडिया आहे. गट्टू आणि चिंकीने समर कॅम्प मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल आई बाबांना सांगितलं. चिंकीने आपलं मेडलही दाखवलं जे तिने म्युझिक कॉम्पिटिशन मध्ये जिंकलं होतं. हे सगळं पाहून आई आणि बाबा खूप जास्त खुश झाले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा.